सध्या प्रशासन कोरोना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारीपर अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांना अत्यावश्यक सेवा सोशल डिस्टन्सनुसार देण्यात येत आहेत. अशाच प्रकारची अत्यावश्यक सेवा देताना निपाण येथील HP गॅसचे वितरक हरीश तारळे यांनी गॅस सिलेंडरवर सॅनिटायझर फवारणी करून सोशल डिस्टन्स राखत घरोघरी गॅस सिलेंडरचे वितरण सुरू केले आहे. शिवाय गॅस वितरक कर्मचारी गॅस सिलेंडर देण्यासाठी घरी गेल्यानंतर दक्षता आणि खबरदारीची माहिती देत आहेत. सगळं ऑनलाईन ट्रान्सफर घ्या प्रत्येकाला. पुढच्या वेळी मी येतो त्यावेळेला मला ऑनलाईन मिळालं पाहिजे असं रिक्वेस्ट करा. आणि ज्यांच्याकडे नाही आहे, ज्यांना माहितीच नाही आहे, मोबाईल वगैरे नाही आहेत, त्यांच्याकडनं पैसे घ्या. घेत असताना सुद्धा तुम्हाला सांगितलं कॅरी बॅगमध्ये त्यांना मोजायला सांगा, टाकायला लावा, डेटॉलचं स्प्रे मारून घ्या, ते समोर डॅशबोर्डवरती ठेवा, जेणेकरून तुमच्या जीवाला सुद्धा धोका नको. लक्षात आलं काय सांगितलं ते? प्रत्येकजण रिक्वेस्ट करा ऑनलाईन ट्रान्सफरचं. गावात आता गर्दी वाढायला सकाळची, त्यामुळे त्यांना सुद्धा सांगा विनाकारण तुम्ही गावामध्ये गर्दी करू नका. ज्याला गरज आहे त्यांनी या आणि घ्या. रोज सकाळी एक ॲटम घ्यायला येऊ नका. लॉकडाऊन याचा अर्थ काय त्यांना विचारा. आम्ही तुमच्या घरात येऊन सेवा द्यायला लागलो आहे, त्याची सेवा घ्या. तुम्ही बाहेर पडू नका. तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या अडचणी आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या एरियामध्ये दूर करतो. कारणाशी आता आपल्याला जे गव्हर्नमेंटचे 3 सिलेंडर स्कीम मिळायला लागले आहेत फ्रीमध्ये, त्याची चौकशी करा. तुमच्या एरियातले लोक दुकानाकडे यायला लागलेत, त्यांना येऊ देऊ नका. त्या गल्लीतनी सांगा, फोन करून सांगा, तुम्हाला जी काय अडचण आहे ते आम्हाला फोनवर विचारा, आम्ही दूर करतो. आम्ही तुमच्या घरी येतो, आम्ही तुमच्या घरी येऊन तुमचं प्रॉब्लेम सॉल्व करतो. मग ते शेगडी रिपेअर असू दे, गॅस बुकिंग असू दे, सबसिडी ट्रान्सफर असू दे, किंवा जे आता 3 सिलेंडर मिळायला लागलेत आपल्याला उज्ज्वलासाठी फक्त आहे, बाकी सगळ्यांच्यासाठी नाही आहे. ते जे मिळायला लागलेत ते त्यांना पहिल्यांदा पैसे बँकेत जमा होतात. जमा झाल्यानंतर त्यांना एक मेसेज जातो की तुमचे सबसिडीचे पैसे बँकेत जमा झालेले आहेत उज्ज्वलासाठी. त्याच्यानंतर तुम्ही बुकिंग करा म्हणून दुसरं मेसेज जातं आहे. त्याच्यानंतर त्यांनी बुकिंग करायचं आहे, आणि त्यांनी बुकिंग केल्यानंतर आपण जाऊन त्यांना सिलेंडर द्यायचं आहे. ते पैसे त्यांनी तुम्हाला रोख देतील, आपण घेऊन यायचं आहे. आणि बँकेतून जे पैसे जमा झाले त्यांनी फक्त त्या सिलेंडरसाठी वापरावे असं त्यांना विनंती करा. नाहीतर पैसे मी बँकेतले खर्च केलो आणि सिलेंडरला माझ्याकडे पैसे नाही असे सुद्धा भरपूर केसेस आपल्याला मिळालेले आहेत, बरोबर आहे? तेव्हा त्यांना रिक्वेस्ट करा, हे फक्त सिलेंडरसाठी सरकारनं तुम्हाला दिले, हे सिलेंडरसाठीच वापरा असे सगळ्यांना सांगा. प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक मुलग्यांना, आपल्या प्रत्येक माणसाला सांगायचं आहे. तुम्हीच ना शान करायचं आहे सांगून, ज्यांच्याकडे पेटीएम नाही आहे त्यांच्याकडे तुम्ही पैसे रोख घ्या, कळाल ना? याप्रमाणे सगळेजण करायचं आणि उद्यापासून सगळ्यांना सांगायचं आहे, पुढचं सिलेंडर तुम्ही मला पेटीएमनं द्या, ज्यांच्या इथं आहे त्यांच्या. त्यांनी निपाण येथील HP गॅस वितरकाकडून सुरू असलेल्या या जनजागृतीचे नागरिकातून कौतुक होत आहे. गॅस सिलेंडर वितरणासाठी गेल्यावर घरातील नागरिकांना सोशल डिस्टन्स राखून सॅनिटायझर फवारणी केल्याची माहिती देण्यात येत आहे. शिवाय गॅस सिलेंडरची रक्कम डिजिटल स्वरूपात ट्रान्सफर करण्याबाबतही सांगितले जात आहे. कोरोना रोखण्यासाठी खबरदारीपर गॅस वितरण केंद्राकडून राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. 10 लाखाचं विमा संरक्षण सरकारने दिल्याबद्दल सरकारचा आम्ही ह्या विषयाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण लोकांनी फक्त संयम असा बाळगावा की कुठल्याही कामासाठी 7 ते 10 एवढा वेळ असून सुद्धा बिनकामाचं बाहेर पडून विनाकारण त्याचा त्रास जनतेला पण नको, आम्हाला पण नको, काही नको. कुठल्याही एरियातलं असू दे, काही असू दे, आम्ही कुठलंही तुम्हाला फक्त फोन करा प्रत्येक डिलिव्हरी वेळेला, आम्ही आमचं सिलेंडर तुमच्या घरपोच आणून देतो. तरी लोकांनी कुठल्याही सिलेंडरसाठी कुठेही न जाता, काही न करता, ऑफिसच्या दारात गर्दी न करता घरात बसून एक फोन करा आणि सिलेंडर घ्या. प्रत्येकाला आम्ही सेप्टेलिन हे अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शन कंट्रोल करण्याकरिता 140 रुपयाची डब्बी आहे ही, सकाळी आणि संध्याकाळी 2 गोळ्या प्रत्येकाला घ्यायला आम्ही दिलेलं आहे ॲज अ प्रिकॉशनरी मेजर्स.